दुबेरे येथे गुरुवारपासून श्री क्षेत्र खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला थाटात प्रारंभ झालाय. इथे यात्रोत्सवात आयोजित भव्य कुस्ती दंगल स्पर्धेनं यात्रेची चांगलीच रंगत वाढवली. माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच खंडेराव महाराज यात्रा कमिटीचे ज्ञानेश्वर ढोली यांनी या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. हे या दंगलीचं पहिलंच वर्ष होतं. मात्र कुस्ती हा प्रकार महाराष्ट्राच्याच मातीतला असल्यानं इथले कुस्तीप्रेमी मोठ्या प्रमाणावर कुस्तीची दंगल बघायला आलेले होते. ज्ञानेश्वर ढोली यांच्याद्वारे नेहमीच महत्त्वपूर्ण असे उपक्रम राबवले जातात, यासाठीच त्यांनी यावेळी ही कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. ग्रामीण भागातील खेळाडूंना कुस्तीची आवड जोपासता यावी, चांगल्या प्रतीचे पहिलवान ग्रामीण भागातून घडावेत याच उद्देशानं ज्ञानेश्वर ढोली यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. डुबेरवाडी, डुबेरे, ठाणगाव, सिन्नर, शेनीत, बारागाव पिंपरी, नाशिक आदी ठिकाणांहून स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. मात्र डुबेरेवाडी इथला पहिलवान समाधान सदगीर हा निर्णायक लढतीचा मानकरी ठरला. नव्या पिढीमध्ये सगळे दारू पेटा लेपेल तिकडे जात नाही, दुसरीच पेटले या स्पर्धेसाठी नामांकित पहिलवान गोरख गोफणे यांचे विशेष सहकार्य लाभले तर देवराम ढोली, प्रवीण गडाख, जयराम वारुंगसे, प्रवीण वारुंगसे, रामा वामने, भाऊसाहेब पांडे, अमोल वाजे, नितीन वाजे, अमोल भुजबळ, मनोज वाजे, सागर ढोली, विकास लोंढे, अमोल ढोली, विकी वरंदळ, वाळीबा वाजे आदींनी स्पर्धा यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.